अवकाळी पाऊस ज्यांनी सोसलाय, ज्यांना हे नुकसान सहन करावं लागतंय, त्यांनाच हे दुःख माहिती आहे. काल एका शेतकऱ्याचं रडणं तमाम महाराष्ट्रानं पाहिलं आणि कुणाच्या डोळ्यासमोरून ते दृश्य हलत नाही. अशीच परिस्थिती लाखो शेतकऱ्यांची. अवकाळी पावसानं विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचा अक्षरशः कंबर मोडलं आहे. कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानं खरीप हंगामात शेतकऱ्याच्या हाती काहीच लागलं नाही. रबीत तरी चार पैसे मिळतील अशी शेतकऱ्याला आशा होती, मात्र अवकाळी पाऊस आला आणि सारं काही धुऊन गेला. गारपिटीनं विदर्भातल्या शेतकऱ्याचं रबी पीक पूर्ण झोपलंय. नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यात शेतकऱ्यांची अत्यंत बिकट अवस्था आहे. आपल्या गव्हाची अवस्था पाहून सुनील कैकाडे यांचं मन सुन्न झालंय, कारण सोंगणीला आलेला गहू अवकाळी पावसामुळे आडवा झालाय. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हिरावून घेतलाय. सुनील हे नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्याच्या झिल्पा गावचे रहिवासी. त्यांच्याकडे एकूण 2.5 एकर शेती आहे. यंदाच्या रब्बी हंगामात त्यांनी 1.5 एकरावर गहू पेरला होता. थंडी चांगली पडल्यामुळे गव्हाचं भरघोस उत्पादन होईल अशी सुनील यांना आशा होती. पुढच्या आठवड्यात ते गव्हाची कापणी करणार होते, पण अवकाळी पावसानं त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवलंय. डोक्यावरचं कर्ज कसं फेडायचं आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा याची भ्रांत सुनील यांना सतावू लागलीय. हा गारपीटच्या आहे ना, काही आम्हाला आता पर्याय राहिला नाही, दुसऱ्याच्या शेतीत आता मोलमजुरी करायला जावं लागणार आहे. कर्ज घेतलं होतं का तुम्ही? कर्ज 50,000 कर्ज घेतलेलं आहे. लहान लहान माझे 2 मुलं आहे. आता ते कर्ज कसं काय फेडावं किंवा आमचं पोटच कसं का भराव हेच कळून नाही राहिलेलं आहे आम्हाला. 1.5 एकरातून सुनील यांना साधारणतः 10 क्विंटल गव्हाचं उत्पादन अपेक्षित होतं, पण गारपिटीमुळे शेतात गव्हाच्या उंब्यांचा सडा झालाय. आता या उंब्या कशा गोळा करायच्या असा प्रश्न सुनील यांना पडलाय, कारण त्यासाठी बरीच मजुरी द्यावी लागणार आहे. मजुरी देऊनही गव्हाला रास्त दर मिळेल याची खात्री नाही, त्यामुळे सुनील यांची चोहोबाजूनं कोंडी झालीय. सुनील प्रमाणेच काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था झालीय. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा आता सरकारच्या मदतीकडे लागल्यात. नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.